मंडळी, हास्याने जीवनातील दुःख नष्ट होत नसेल पण त्याच्याशी लढण्याची ताकद मात्र नक्कीच मिळते। चला तर आयुष्यातील शोक, चिंता, काळजी यांच्याशी दोन हात करण्यासाठी हास्याकडून ताकद मिळवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य मात्रा। मंडळी, आज शंकर्या आणि शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये येणार आहे एक नवा ट्विस्ट। प्रेम कहाणीमधला एक गमतीशीर वळण दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। चिकटते दे लाटण्याला शितले। ए शितले, शितले शंकर्या, शितले इथं आलास होय, पाणी आणते आणखी। हित काय करतोय सानी तू? दुकान बंद बिंद पडलं की काय तुझं? ए टिटवे, तुझी काय जी बुच कटायलाच पाहिजे काय सारखी मधी मधी? जास्त बोलू नका। लई बोलतीस बर का, एका झनाट्यात आहे का नाही बहिर ससाना दाखवीन। हित काय करते का तू? हित काय करते म्हणजे तिघांची सिरीज आहे नव, मला कुठं ना कुठं असायला पाहिजे की नाही। लेखकाना शितलीच्या घरी हाय असं लिहिलं आहे, माझ्या मैत्रिणीचं घर आहे, तू हित काय करतोय ती सांग। सामान द्यायला आलतो माहित आहे कशासाठी आलायस ते तात्याला विचारायला आलायस ना? तात्या आहे ती घरात? अरे येड मठित ये, तात्या वावरत आहेत। वावरत आहेत ना मग ऐक ना, तात्या वावरत आहे तर वावरत जाऊन विचार की आपल्या लग्नाबद्दल तात्याला। तू काय येडपट आहे का? असं डायरेक्ट कसं बोलू तात्यांशी लग्नाचं? एक नंबरच माहित होत नाही मला। भेदरा म्हणलीस तू? भेदरा म्हणलीस मला? तुझा पामे असल भेदरा फेकून मारीन पामेला काही बोललास तर। तू यासारखा नाही आहे तो, त्यानं मनात आलं ना तर बापा समोर असा अलगत उचलून पळून घेऊन जाईल मला। त्यासारखा नाही भेदर। मला भेदर भेदर काय म्हणलीस का नाही? भितडण थोबाड एक करीन। माझ्यावर म्हणजे काय करतोय की? किती करतोयस? लय करतोय। लय म्हणजे लय करतोय। हातावाय का नावच गुंदवीन तिच्याकडे। नको लक्ष कुमुक तोंड कुमुक लाटण, तिच्याकडे नको लक्ष देऊ। सारखं सारखं आपल्याकडे लक्ष आहे तिच। असू दे, पापड लटकी। माझं लई प्रेम आहे तुझ्या माहित आहे, जेवढी सूर्याला नसते ना आकाशाची त्याच्यापेक्षा लई जास्त ओढ लागते मला तुझी। खरं होय, जेवढी पाखराला वावराची नसते, जेवढी माझ्या दुकानातल्या घुशींना धान्याची नसते, जेवढी जमिनीला पावसाची नसते, त्याच्यापेक्षा लई पटीन आणि लई जास्त ओढ मला तुझी असते शितले। शितले माझा आहे का नाही तुझ्यावर लई प्रेम आहे आणि तात्या पण आले हाय। तांदूळ हाय ती, गहू हाय ती, साखर बी हाय, पाणी झालं ही पण हाय, तांदूळ पण हाय। माहिल का मला गडी ठेवलं वाटतं? गडी नाही। अरे शंकर्या, अरे मला वाकल्यामुळे एकदम गडीच वाटलं। नाही त्या गडी कसला गडी कसला, तू कशाला आलास मग? गाड्याला पाठवतो की
गाड्यालाच पाठवणार होतो पण म्हणलं तुमच्या घरचं सामान आहे तर महत्वाचं सामान आहे स्वतः जाऊन देऊन येतो. हे बरं गेलं पाणी सावकाश प्या तात्या ते ठेव तुम्ही मी ठेवतो राहू द्या एक मिनिट. मी तात्या सामान द्यायला आलो तुम्हाला का तांदूळ दिलं बाबा चणा डाळ दिली मूग डाळ दिले येतो मी. शंकर्या तात्याशी महत्वाचं बोलायचं ना तुला बस की माझ्याशी बोलत आहे महत्वाचं बोलायचंय शंकर्याला तुमच्याशी बस की बस 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 अरे बस की रे अरे बस 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 काय बोलते खाली बसतीस मग काय बोलायचं आहे तुला शिटली तू कोयता इकडे दे बघू नाही तात्या कोयता लागल एवढं काय नाही बोलायचंय अरे बस नाही म्हणजे काय महत्वाचं काम असेल तुमचं तर मग नंतर चला येतो परत. नाही नाही तात्याला कुठलं आलंय महत्वाचं काम पारावर जाऊन बिड्या फुकतात एवढे फुकट आहेत आमचे तात्या. काय बोलली काय बोलली सॉरी चुकून बोलली घाबरली 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 ते पापडाचं पीठ आहे ना तोंडात भरेल उगाच आपलं काहीतरी बोलायचं ती बरोबर म्हणते ती असं इडी काडी करू नये ह्या वयात बाबा नाही करत तसं काय आता उरलंच काय आहे माझ्याकडं फक्त माझ्या पोरीचं लगीन झालं का नाही कमी जायला मोकळ आहे लगीन लगीन त्याच्याच विषयी बोलायचं आहे शंकराला तुमच्याशी लगीन मला म्हणजे जुळलं वाटत पोरगी हावली वाटत नाही नाही अरे सांग की त्या ते हात लागतो जुळलं नाही असं मग जुळलं म्हणजे ठरलं तर चाललंय म्हणजे तसा विचार आता विचार कसला करायचा चांगली मुलगी असेल तर उडून टाकायचा बार चालतंय ना तात्या तसं करतो चांगली मुलगी असेल तर बार उडून टाकतो उडवा येतो 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 इच्छार 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 की काय झाले नाही ते छिलक उडते नाकामध्ये हे काय तुला नवं आहे होय नाही ते आज होते तस नवीन आलंय वाटत नवीन तात्या हे शीतली हाय शीतली पण लग्नाच्या वयाची झाली तिचं पण लगीन व्हायला पाहिजे हाय का नाही हाय काय एक म्हणजे चांगलं स्थळ यायला पाहिजे. अरे बाबा रोज 10 स्थळ सांगून येते ती पण मनासारखं जोवर पोरग भेटत नाही तोवर माझ्या पोरीचं लग्न काय मी करीत नाही एकुलती एक पोरगी आहे ना तिला शोभल असा उंच पुरा चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा चांगल्या मनाचा पोरग भेटल्याशिवाय लगीन नाही बतीचं. हा म्हणजे तसं एक चांगल्या स्वभावाचा आहे चांगल्या स्वभावाचा चांगल्या घराचा आहे हॅलो मला काही सांगताय तिथं जागेवर तोडा की तोडून टाका या मायला काय बोलत होता रे तू इच्छा शिटले तपकीर हुंगली का काय नाही नाही मग शिंका कशी यायला लागली जायला लागली नाकात एकदम जायला लागली नाकात वाज बी जातोय नाकात मागे जाऊन बसा की नाही इकडे आहे तिकडे विचार घे मला शीतली बर लगीन करायचंय. हे शीतले ते दुसरं कोयताच आहे बघू ते कोयते सगळे पोतड झाले ते एक बी कापायच्या लायकीच नाही बघ ह कापायची वेळ आल्यावर काय काय करायची ते हा निकडा काय बोलत होतास तू मला शीतलीशी लग्न करायचं हाय असं गावातल्या जर कुणी विचारलं का मला शीतलीशी लग्न करायचं हाय तर तुमचं काय मत असल बा ह
गावातलं हा गावातलं विचारलं तर गावात बघ कोण पोरग नाही असं माझ्याशी तिला शोभलाचं गावात कोणी बी नाही बघ गावात पण आहेत की एक दोन समजूतदार पोरं तात्या आपल्या गावामध्ये हा म्हणजे मग तुझ्या बघण्यात आहे का एखादा आपल्या शिटलीसाठी हाय म्हणजे नाही म्हणजे असं नजरेसमोर नाही हाय पण माझ्या नजरेसमोर आहे बघ शिटलीसाठी एक पोरगा तात्या तुमच्या नजरेसमोर तर शंकरा बसला आहे ता शंकरा हाड अरे शंकरे नाही रे आपल्या गावामध्ये का नाही शंकर्या एकच पोरग मला दिसतोय बघ आता तू बोलल्यामुळं हो जो माझ्या शिटलीला शोभू शकतोय कोण 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 पाम्या म्हणजे तो त्या गावातला पाम्या तो बुलेटवर फिरतो तो वाला त्यो त्यो पाम्या हा चिकना पाम्या सिगरेटी फुकतोय पोरग दामा बिमा होईल त्याला कधीतरी शंकर्या होय तर त्यो पम्या हो सिगरेटी फुंक मग मी बघितलंय तर पम्या पेट्रोल चोरतोय हो शंकर्या हे आपलं पम्या पेट्रोल चोरतोय ते आपल्या गावचा पोलीस पाटील आहे का नाही त्याच्या गाडीतलं काल पेट्रोल चोरलं स्वतःच्या बुलेट मध्ये टाकलं आणि कोणतरी चौचाल पोरग तिच्यावर फिरलं गावभर चांगला आहे पम्या काय पण बोलू नको त्याच्याबद्दल हे बघ गावात ना काय पण पसरू नको त्याच्याबद्दल आधीच सांगून ठेवती बापरे बाबो केवढा पुळका आला हिला पम्याचा ऐकलं का बापरे एवढा पुळका आहे तुला मग तू कर की पम्याशी लगीन हाय का नाही पायावर तयार तात्या आता गावामध्ये काय आणि एक अमिताभांच्या याची जोडी करायची होय हे केवढा उंच आहे हे बघ बाय काय काळजी करू नको तुझ्यासाठी आहे का नाही गावातला एक राजपाल यादव बघून ठेवलेला आहे मी हाय शिवलीसाठी आहे का नाही माझ्या नजरेसमोर एक पोरगा आहे म्हणजे बघण्यात नाही नाही नजरेसमोरच आहे कोण ह्यो काय शंकरे आहे नो तू तार तोंडिया तात्या लई माठा यो मला नाही करायचं एखाद वेळेस ना याच्या दुकानातल्या उंदरांशी लग्न करीन याच्याशी नाही करणार मला तर काय तुझ्यावर लगीन करण्यात रस नाही कळलं का आली मोठी मला सांगायला तात्या एक नंबरचा माठा आहे मी माठा होय अरे तात्या ऐकून घ्या हिशोब करताना मान जेव्हा खाली घालतो ना तेव्हा ती लहान लहान पोरं येऊन बसले ती चॉकलेट घेऊन जातात तरी याला कळत नाही तात्या याला ना अमरीशपुरी आणि आमरसपुरी यो माझ्या दुकानातल्या घुशीवर लगीन करीन ती सुकाणं नांदवल मला ती चार दाणं कमी तरी खाईल तुझी लगीन झाल्यावर काय भांडताय होय लगीन झाल्यानंतर भांडण मला नाही करायचंय तिच्यावर लगीन का नाही करायचंय शिटले बघ की कसा जोडा दिसतोय छान मग समजू की तुझ्या भावाला कोणाला भावाला हो शंकर शिटलीचा भाव आहे की मग लहानपणापासून भावंड भावंड राहत आहे तू मित्र आहे तो मित्र कसला मला माहित आहे ना मग भावंड सारखी राहिलात तुम्ही भांडला भांडलात मग बहीण भावासारखी आहे तुम्ही मला बहीण भावांचा लई जीव आहे एकमेकांवर तुम्ही एक काम करा तात्या शिटलीच्या लग्नाला आहे ना हिच्या भावाला आहे ना पाणी वाढायला बोला पानक्याला शंकरला आहे ना पाणी वाढायला नो त्याला बैठकीला पण घेऊन जाणार आहे बसायला घेऊन जा मला कशाला नेत म्हणजे अरे तुझी नजर व्यापाराची नजर आहे तुला एका नजरेमध्ये काय वाईट काय चांगलं कमी जास्त सगळं समजतंय नो मग बहिणीसाठी पोरगा बघायचा म्हणल्यावर तुलाच न्यायला पाहिजे बरोबर हॅलो तात्या रोहितराव माने बोलतोय आओ बोला की पाहुणा राम राम पोरीला बघायला येणार होतो हा मग या की
पण कळलंय तिचं गावातल्या एका पोरावर लफड आहे म्हणून. नाही नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही नाही तसलं सांगू नका तात्या, कन्फर्म खबर लागलेली आहे मला. आहो तसं नसेल हो तात्या. ऐका ए तात्या, उद्याची बैठक कॅन्सल, नको तुमची पोरगी मला. ठेवा फोन. काय झालं तात्या? तुम्हाला दोघांना बी लाजा वाटत ना होय. काय झालं तिकडं पाहुण्यांना कळतय काय? ते मला फोन करून सांगते ते काय की तुमच्या मुलीचं गावात लफडा आहे. कोणी फोन करून सांगितलं? हा कोणी फोन करून सांगितलं? उद्या येणार होते ना पाहुणे, त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं पेक्षा काय खरं आहे ते सांग मला. शितले काय सांगू? कोण आहे त्यो? कोण? तुझं जे लफड सुरू आहे ते कोण आहे? शंकर्या, तुला लाज नाही वाटत होय? मी सांग. हित समोर ये. मी सांगणार होतो तुला. मी हिचा भाऊ म्हणला, बहिणीचं काय चाललं ह्याच्या लक्ष ठेव नको. पोरासारखं मानलं तुला, माझी चूक झाली. भाऊ तिचा भाऊ म्हणून तुला जबाबदारी सांगतो. दोन दिवसात जो कोण आहे त्याला माया समोर उभा करायचा आहे. नाही उसासारखा सोलला तर नाव लावित नाही. तू सांग मला कोण आहे? कोण आहे शितली? कोण आहे शितली? बाहेरी शितली. शितली मी कापू नका. शितली कापू नका. तुला कापायला येड लागलो हे मला. मी तुझा बाप आहे पण त्याला सोडित नाही मी. तू बाहेर ये. हा बा हसतोय मी. हा बाहेर ये. शितली बाहेर. उद्या मरतोयस तू. मस्त. प्रसाद दा काय म्हणाल? वा वा वा, फॅन्टॅस्टिक. माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. माझ्या अपेक्षा 100% पूर्ण करणारा कलाकार तात्याच्या भूमिकेत दिसला आणि मन तृप्त झालं. क्या बात आहे ओमकार, फॅन्टॅस्टिक. सुरुवातीला काय एका झनाटात भैरी ससाणा दाखवीन. झनाटात भैरी ससाणा दाखवीन. क्या बात आहे. अमोल पाटील साठी टाळ्या. फार गोड वाटतं ही लँग्वेज ऐकताना आणि तुम्ही इतकी जेन्युइनली आणि इतकी मस्त बोलता की फार गोड वाटतं. आणि कॅरेक्टरायझेशन तर मी या तिन्ही कॅरेक्टर्सच्या प्रचंड प्रेमात आहे. शिवाली, नमा, पृथ्विक आणि आज त्यात अजून एका नव्या कॅरेक्टरची भर पडलेली आहे. आणि ती उत्सुकता इतकी शिगेला नेऊन ठेवली आहे तुम्ही की आता काय होणार, कोण सोललं जाणार नक्की, याची मला प्रचंड उत्कंठा लागलेली आहे. आणि ती लवकरात लवकर पूर्ण करू नका. वेळ घ्या. या सिरीजच्या निमित्ताने आज ऊस या मंचावरती आलाय. त्या सिरीजच्या निमित्ताने एकदा ऊसवाला येऊ द्याच. त्या सिरीज मध्ये वनिता सासू असते आणि चेतू आणि नमत. तो ऊसवाला पण यायला पाहिजेच. पांढऱ्या केसांचा राजपुत्र. पण बहारदार परफॉर्मन्स ऍज युजुअल गाइस. मस्त. खूप धन्यवाद. मंडळी एक खास आमंत्रण द्यायला चौघुले काकांच्या घरी पुन्हा एकदा आलाय गौऱ्या. विरोधाची ही धुमस चक्र घेऊन तुमच्या समोर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे. हॅलो, चौघुले बोलतोय. कोण? एमएच ब्युटी पार्लर. तुम्ही का सारखा फोन करताय? माझ्या मुलीच्या भुवईचे केस मिळणार नाहीत. अक्कल नाही तुम्हाला? ठेवा फोन, मिळणार नाही. का जातेस त्या एमएच ब्युटी पार्लर मध्ये का जातेस सारखी? बाबा ते पार्लर खूप मस्त आहे बाबा. फालतू पार्लर आहे ते. नाही बाबा, खूप सेलिब्रिटीज येतात तिकडे बाबा. वनिता खरात पण येते. वनिता खरात तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून आहे. तिला रोज यायलाच हवं, पगार नाही का कापला जाणार. अजिबात यायचं नाही, लक्षात आलं? कामं कर नंतर बघू काय ते. लक्षात आलं? हा, खरेदी दिली तुला सगळी करायला. लक्षात आलं? हो. हा करून घे, चल लवकर जा. गौऱ्याला ए काय लगेच ते नको ते यावेळेला मी उघडणार आहे बाबा. काम
पप्पांची मम्मी कशाला आला इकडे? नाही आज चला बाबा. हा मला घरात नको आहे. हा मला घरात नको आहे. हा सूरज हुआ मध्यम चांद ढळले चांदला बरोबर माझ्या डोक्यावरून हात मला मला वाटलं येत नाही म्हणून येत नाही. चुकून झालं चुकून झालं बाबा. सॉरी बाबा. गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे? हो माझ्याकडे काम आहे. गौऱ्या बोल. बसतो. काय मग काय म्हणताय? फुटाणे चाळीच लोड शेडिंग? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चाळीचा काचा बदाम? अरे पण मी काहीच नाही केलं यार. मी फक्त परत करतोय. चेतला यार मी काय केलं? गप ना गौऱ्या. मी चेतना आई शपू सांगतोय. आम्ही पोरांनी प्लॅन केलाय. होळीच्या दिवशी तुझ्या बापाच्या टाकल्यावर ना गोळी टाकायची, सटासट चमट मारायची, पळून जायचं. सेम आहे. एक सायकल घेईन दहिसरला फिर. मला आवडत नाहीये. मी मला ह्याचा चेहरा आवडत नाही. ह्याला सांग भंगस नाही करायची माझी. गोप ना गौऱ्या. चेहरा आवडत नाही माझा काका. काम काम आहे ना आपलं. काम आहे काम आहे. गौऱ्याचं काम आहे बाबा. काम आहे ते बोल नाहीतर निघ इथून. बोल काका. बोल बोल बोल. बसू काय तर बसू. बस कामाचं बोल कामाचं बोल. काका हा आपण कॅलेंडर काढतोय. कुठून? खुंटीवरून. म्हणजे पंकज केले त्यांनी. हा कुठला प्रकार आहे हसण्याचा? अरे मी हसतो. अरे एवढा कपड्या जोक मारला ना आयशा सांगतो. माझा चोकव झाला इकडे माझ्या. मला जोकवर हसतो ना यार. जाऊ दे कामाचं बोल. माझी मस्करी करायची नाही सांगून ठेवतोय. काम आहे काम आहे ना. मी माझं कॅलेंडर मला लॉन्च करायचा नवीन. त्यासाठी मी 12 महिन्याला माझे 12 वेगवेगळे फोटो असणार आहेत असे असे. आणि त्याच्या बाजूला तारखा बिरखा असणार आहेत. असं कार्यक्रम आहे. तुझी हिंमत कशी होते रे? तू कॅलेंडर काढणार आहेस? कॅलेंडर अजूनही गल्लीतल्या मुलांबरोबर पॉकेमॉनचे कार्ड जोरून भांडतोस तू? कुणाच्या जीवावर उडते तुझी आत्मविश्वासाची पतंग? कुठून आली ही हिम्मत आता? आणि ही काय पद्धत आहे? म्हणजे चुकत सगळी तयारी करून इथे फक्त सांगायला आलं काका? तुम्हाला तेच सांगतोय ना. इव्हेंट आहे संध्याकाळी. आपल्या लाईफचा एकदम जबरा दिवस आहे. आपला मेनका बार आहे ना, त्याचा हॉल बुक केलाय आपण. मेनका बार मध्ये त्याचा हॉल बुक केलाय. कसं काय हे आमंत्रण झालं का ह्याचं? मेनका बार आहे त्याचा हॉल बुक केलाय. जबरा काय आमंत्रण आहे? कुणाला भेटायला आलायस तू? शुद्ध मराठीत बोलायचं. काका माझा आयुष्यातील महत्वाचे क्षण आहे, ते साजरे करण्यासाठी या. कसं म्हणशील? बोलतो बरे. म्हणतो बरे. ऐकताय ना काकाश्री, आमचे येथे छान छान आखीव रेखीव सुबक असा कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आयोजित केलाय. धनी व धनी यावे ही विनंती. कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे? त्या पाण्यातल्या माशाचे की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे चमकणारे टक्कल कोणाचे? त्या झाडावरच्या माकडाचे की समोर बसलेल्या माकडाचे? माझा टक्कल चमकणार. माझा टक्कल चमकणार म्हणाला. मी ओळखलं. कविता आहे ना ही? कविता आहे तुझी? हा छोटी आहे ही कविता आहे माझी? भंगास करायला आला? नाही बाबा ऐका ना तुम्ही बाबा बस. ओहो अगं पण बस बाबा. गौरवला काहीही बोलायचं नाही बाबा. तुम्हाला त्याच्या प्रकाशन सोहळ्याला नसेल यायचं, तुमची मर्जी. तोंडावर नाही म्हणा,
काय म्हटलं मी? नाही म्हणा तोंडावर. नाही माझ्या समोर ऍटिट्यूड दाखवायचा नाही. हा आणि मी बोलतोय आता मध्ये मध्ये यायचं नाही. हा तू आणि तुझे वेगळं स्किट करा भोय आणि तू कळलं. इथे मध्ये यायचं नाही. तर तुला प्रकाशन सोहळा कॅलेंडरचा करायचा आहे. मला तुला लाज नाही वाटत की रे माझ्या घरात यायला? शांतपणे सांगतो इथून निघून जा. माझं टाळकसं अटकलं की वाक 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 अशा तीन उड्या मारीन इथे लाथ मारीन तुझ्या. कळलं? मा टाळकसं अटकवू नको. नाही बाबा मी हे नाही नाही वाक 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 इथे लाथ मारीन बाबा. गौऱ्याचं कॅलेंडर काढायचं आहे ना. अख्ख्या चाळीला त्याचं कौतुक आहे बाबा. तुम्ही कौतुक करा ना. तिचं काय कौतुक करणार? इंग्रजी कॅलेंडर काढतोय तो, मला नाही कौतुक त्याचं. मराठी काढत असेल ते समोर म्हणावं. काढेल ना. काढेल गौऱ्या, मराठी कॅलेंडर काढेल. मराठी कॅलेंडर काढणार गौऱ्या? याला जमणार आहे. हो गौऱ्या. हो म्हण ना. हो काका, मी मराठी मध्ये कॅलेंडर काढणार आहे. मराठी म्हणाला कसं जमणार याला? बस बस मराठी नाही रे, मराठी. हा तू खरंच मराठीत कॅलेंडर काढणार आहे? मंग म्हणजे तू, मी काही प्रश्न विचारले किंवा काही महिना बिना मराठी वगैरे असं विचारलं? अरे बाबा हो किती सांगू आता. मी पुन्हा एकदा विचारतो, तुला येईल उत्तर? अरे हो हो बाबा. ते सांगतोय तरी पण ऐकत नाही यार. मिल गया रे, अब मिल गया रे, अब बेच की मैं सापड़े आया है, अब पलटा बुई थोड़ी होएगा, अभी त्रेता तिरपट होएगा रे. इधर का उधर का, इधर का इधर का पैर. अबे चेतना, तुझ्या बापाला माझा पाय पकडण्यात काय एवढा इंटरेस्ट आहे? अरे थोर माणसांचे पाय पकडायचेच असतात बाळा. तर आता तुला काय ते कॅलेंडर काढायचं आहे, बरोबर आहे? कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? कॅलेंडर. आणि इंग्रजीत? कॅलेंडर. कॅलेंडरला कॅलेंडर नाही रे, कॅलेंडरला दिनदर्शिका म्हणतात. काय म्हणतात म्हण तिन्ही वेळा? दिनदर्शिका. येईल बाबा त्याला, येईल. एक दिवस द्या. दिनदर्शिका म्हणतात? हा एक दिवस द्या त्याला, येईल म्हणतात. एक दिवस लागणार ह्याला दिनदर्शिका म्हणाला? काय ऐकी बघ तुझ्या गौऱ्याची. दिनदर्शिका म्हणतात. कधी गेला नाही रे दिनदर्शिका डायरी कधी कानावर? गेला नाही. गेलाय गेलाय केलं, माझ्या कानावरून गेलाय. डायरी म्हणजे काय? ते हागवण लागते तेच ना. तो डायरी, तो डायरी. डायरी म्हणजे आपण ज्या महत्वाच्या गोष्टी रोज नमूद करतो ती वही, त्याला म्हणतात डायरी. लक्षात आलं? डायरीला मराठीत काय म्हणतात? नाही ग नंदिनी. काय म्हणतात? नाही ग नंदिनी. नाही ग नंदिनी. बाबा दैनंदिनी म्हणतात त्याला. सॉरी सॉरी सॉरी. नाही ग नंदिनी, नाही ग नंदिनी. हा थोडं ह्याची अक्कल आणि डायरी तुम्ही कॅलेंडर काढायची अक्कल नाही. नाही गेला काही येत नाही. सांगून जातोय येत याला. अंगावर जाऊ नका. म्हणून झालं, म्हणून झालं. हरकत नाही हरकत नाही. मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर? कुठल्याही चार पाच मराठी महिन्यांची नावं मला सांग बघूया. चैत्र. शाबास. येत आहे. वैशाख. हा हा. ज्येष्ठ. हा. नागरिक. ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक. काय बोलते? ज्येष्ठ नाग. सॉरी सॉरी. चैत्र. वैशाख. नाग. ज्येष्ठ. मध. ज्येष्ठ. ज्येष्ठ मग सांगतो ना. चैत्र. वैशाख. ज्येष्ठ. आषाढ. लक्षात आलं? पुढचा महिना कुठला? आता पुढे येत आहेत ना. सांग कुठली सांग. उलटी सुलटी कुठली सांग. प्रॉब्लेम. चैत्र. वैशाख. ज्येष्ठ. हा. आषाढ. हा. अश्विन. शाबास. अश्विन. आले. पॉश. कुठला? पॉश. अरे हिला पॉश आहे तो. मध्ये आहे ना. पॉश आहे. पॉश. अरे पाऊस आहे. पाऊस गाढवा. सॉरी सॉरी सॉरी. पॉश. पॉश महिना. पॉश काय चाललंय कपडे असं? बाबा थांबा ना बाबा. त्याला सगळं येते तो तुम्हाला घाबरतो बाबा. त्याला खरंच काय? तुम्ही त्याला मारायचं नाही. अरे पण हात उचलायचा नाही बाबा. मग ह्याला मग उत्तर आली नाही. येईल त्याला सगळं, येईल. पण तुम्ही हात नाही उचलायचं. येतंय मला.
बर ठीक आहे, मी प्रश्न विचारतो. मराठी ऋतू सांग. वासंती. तू कशाला मारलं मला? वासंती कोण आहे? वासंती कोण? वसंत म्हणायचं तू चुकून वासंती बोललो. हा चुकून बोललो. त्याची अक्कल बघ. वसंत येते वसंत. तेच बोलायचं होतं. दुसरा ऋतू बोल. दुसरा ऋतू वसंत झाला. पुढचा ग्रीष्म. ग्रीष्म म्हणजे ते ना का ग त्याला पाय जॉईन केला असो खाली असा आणि श आणि मला वेल्डिंग केला असं ना. ग्रीष्म. ग्रीष्म म्हणतात त्याला. ग्रीष्म. हा ग्रीष्म ग्रीष्म कमाल आहे. ग्रीष्म सारखा कठीण ऋतू सुद्धा तुला आठवला. कौतुक आहे तुझं. वसंत ग्रीष्म शरद वर्षा. पाचवा ऋतू कोणता? प्यार का. म्हणजे ते गाणं आहे ना, पतझड सावन बसंत बहार एक बरस के मौसम चार पाचवा मौसम प्यार का इंतजार का. बापाला बीपीची गोळी दे. एका ऋतू झोपायला झाला मी जा बीपीची गोळी दे. बाबा कुठे? बाबा बघितलं चाललंय. पाचवा ऋतू प्यार का. पाचवा ऋतू प्यार का. हिंदी गाण्यातून मला शिकवतो शहाणपणा तू. पाचवा ऋतू प्यार का. पाचवा ऋतू हेमंत. हेमंत हेमंतच्या पुढे काय? पाटील. हेमंत पाटील. हेमंत पाटील मारले काय? पाचवा ऋतू प्यार का. पाचवा ऋतू हेमंत. हेमंत हेमंतच्या पुढे काय? पाटील. हेमंत पाटील. हेमंत पाटील मारले काय? हा हेमंत पाटील मला वाटलंच होत. अब क्या करू मैं भी तो थक गया. ये थकता नहीं है रे. ये थकता नहीं है. ये थकता नहीं. कव्वाली कव्वाली खेळायला आलोय. कव्वाली. अरे लाजा वाटला पाहिजेत. लाजा तुम्हाला. माझी पोरगी आहेस ना तू. नाही थकता नाही. जॉईन काय करतेस कोरस? निघा निघा. मी येते. मला एक संधी द्या. एक संधी. मी शेवटचा प्रश्न विचारतो. याला नाही आला तर लाथीने तुडवणार. याला मी आता सांगतोय. मराठी सणांची नावं सांग. गटारी 31st. गटारी 31st. प्रामाणिक असशील तर स्वतःच्या हाताने कानफटात मारून घेशील. अरे तुझा बाप तर बोलला स्वतःच्या हाताने कानफटीत मारून दिली ठेवली एक. अरे श्रीवीर कुमार. अरे तुम्हीच बोलला कैसा मारू. कॅलेंडर. आज होय. अरे बापरे असं कोण मारते का यार? इकडे इकडे. हे कॅलेंडर याच्यावर काही आकडे लाल रंगात आहेत. दिसत आहेत लाल रंगात. ते लाल रंगात का आहे त्याचं उत्तर दे मला तू. त्याचं उत्तर दिलंस तर तुझ्या कॅलेंडरच्या प्रकाशनाला मी आणि आम्ही दोघे येऊ. हो येणार. प्रॉमिस. मी उत्तर दिलं येणार ना. हे याच्यातले काही आकडे लाल रंगात का आहेत? हा काय झालं माहिती का? जेव्हा कॅलेंडरवाल्याने कॅलेंडर बनवायला घेतलं ना तेव्हा त्याने काय केलं, 21 तारखा अशा एका रूममध्ये बोलवल्या. 31 तारखा त्यांना बोलले सगळ्यांनी रूममध्ये या. मग त्या तारखा आल्या. ते म्हणले आपल्याला कॅलेंडर काढायचं आहे. तर त्यातले जरा 4-5 जण होते. 4 तारखा ते नखरे करायला लागले. हे आम्ही हाव ना त्या हाव ना ऐसं ना वैसे हाव ए ओ ए. तर ते म्हणले ठीक आहे बाबा तुमची लाल. म्हणून त्या चौकांना लाल केलं. हा पण काय काय महिन्यामध्ये ना 5 जण नखरे करायला लागले. तर ते 5 जण लाल केलं. बाबा 5 जणांची लाल. मग तुम्ही 5 जण लाल. मग असं झालं झालं झालं. नंतर मग काय झालं, काय काय महिन्यामध्ये अजून दोघं तिघे आले. म्हणले आमचं काय मग हे चौकं लाल तर आम्ही काय, आम्हाला पण काहीतरी पाहिजे. मग त्या चौकांना पण लाल केलं.
चौघ झाले ते अजून दोघं तिघं झाले. असं करता करता नोव्हेंबर महिन्यात पण चार पाच जण जास्त वाढले. फक्त फेब्रुवारीमध्ये आहे ना 27-28 असे दोघं तिघं आहेत. त्याच्यानंतर ह्या मे महिन्यात ते थोडे हे झाले बरं का. त्याच्यानंतर काय महिन्यामध्ये ते म्हणलं हा माहिती सांगा प्रसादा. वा 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 विलक्षण वेडसर परफॉर्मन्स होता. कॅलेंडरवर आजचा भाग होता या सिरीजचा म्हणून प्रामाणिकपणे असं वाटतं मला की 12 महिने 24 तास अष्टोप्रहर ही सिरीज बघत बसावा असं वाटतं. ज्या ज्या वेगवेगळ्या युक्त्या तू समया काढतोयस नवीन नवीन त्याला मारण्याच्या त्या तर त्याचा त्याची जास्त उत्सुकता असते आम्हाला. आज म्हणजे तू पळून येऊन त्याला काय म्हणजे वाटेल ते गेलेस आणि तो जो क्षण तू आणतोस मिल गया रे का तो फार विलक्षण असतो. गौऱ्या आणि चेतना तुमच्या तितक्याच ताकदीच्या साथीशिवाय समया एकटा ही सिरीज करू शकत नाही हे तितकंच सत्य आहे. सो तुमच्या तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. जोरदार परफॉर्मन्स अप्रतिम. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही आम्हाला निखळ आनंद दिला आहे आत्ता. खूप हसलो आणि मला असं वाटतं जुगलबंदी चालली होती. चेतू तुझा सहभाग आणि तुझी साथ पण तुझ्याशिवाय हे इनकम्प्लीट आहे सिरीज हे पण तू लक्षात घे. फारच मस्त कडक कडक परफॉर्मन्स. थँक्यू मंडळी. गावातील एक नंबर असलेल्या नेत्याला दवाखान्यात घेऊन जात आहेत त्याचे एक नंबर कार्यकर्ते. बघूया तिथे काय घडत आहे. अरे काय माणसं यार तुम्ही रे. अबे वेळ काय काळ काय कुठे आले आपण दवाखान्यात आले. अरे या काय मारता रे. अण्णा आलेत ना पण. अरे अण्णा आले तर मग कुठे बी घोषणा देत फिरसण का. अरे त्यांची अवस्था पा जरा सांभाळा त्यांना. डॉक्टर डॉक्टर एक मिनिट. डॉक्टर कुठे गेले. एक मिनिट डॉक्टर. काय झालं काय झालं काय झालं नीट सांग काय झालं. लवकर या एजन्सी लय जोरात एजन्सी आली. एजन्सी नाही इमर्जन्सी असेल ते. तुमची कॉमेडी तुम्ही किळीच्या बागेत घेऊन जा. आता तुम्ही हॉस्पिटल मध्ये आलात ना नीट सांगा काय झालं. डॉक्टर हे आमचे अण्णा आहे. यांच्या ना माकड हाड मध्ये टिचलंय काहीतरी आणि असं छातीमध्ये दुखतोय आणि डोक्यात कळायत आहे. बर बर शांत. तुम्ही लवकर करा काहीतरी. तुम्ही तिकडे बसा. बसा बसा बसा. तुम्ही बसा तिकडे. बघा लवकर बरं का. लवकर पहा डॉक्टर. झोपता का तुम्ही. अच्छा कंबर दुखते. अवघड जागेचं दुखणं येते. थांबा थांबा थांबा. टेन्शन घेऊ नका. बघ काय झालं. थांब टेन्शन घेऊ नका. बापरे आ करा मोठा आ करा. आमच्यांना एक नंबर आ करतात. तुला कसं माहित. म्हणजे आम्हाला माहित नाही. तू कोणाला माहित. अरे आम्ही कार्यकर्ते ना त्यांचे. मग जेव्हा जेव्हा निवडणुकीत जिंकले त्यांना आम्ही त्यांना मिठाई भरवले आम्हाला माहितीये. मग काय मी तर एवढा लाडू खुंबतोय. हित अडकतोय पण आमध्ये अडकत नाही. एक नंबर आहे अण्णांचा. ते ठीक आहे पण मला हे सांगा की हे कसं काय झालं. अशी अवस्था कशी झाली. कस काय झालं म्हणजे हे आमचे अण्णा आहे. बर नमस्कार. नीट नीट बस नीट बसा. हे आमच्या अण्णा एक नंबर आहे. एक नंबर. आमच्या अण्णांकडे ना अफगाणी घोडा आहे. अण्णांची इच्छा झाली का बाबा मला घोड्यावर बसणं आहे. बर मग काय अण्णांना घेतली शिडी आणि लावली घोड्याले. बर मग असं सरसर सरसर सर घोड्यावर चालले. एक नंबर. मग अण्णा असे घोड्यावर जाऊन बसले. अरे बापरे नंतर लक्षात आलं आमचे हातपाय तर एवढे एवढे आहे बाबा तरी किंमत घुसेच ना. अण्णा काय केलं दोन्ही पाय घेतले आणि असं मागच्या बाजूला
कैची मारली. अच्छा पायांची. हा हा. आता कैची मारली तर घोड्याला पडल्या गुदगुल्या. बापरे. दन्न दिशी घोडा उधळला आणि डायरेक्ट अण्णा बुडावर अण्णाच्या छातडावर घोडा. अरे 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 एक नंबर. माकड हाट दिसलं. अरे एक नंबर काय वाईट झालंय खूप. नाही हे बघा त्यांचा एक्सरे काढावा लागेल. हा. सिटी स्कॅन करावा लागेल. काही टेस्ट कराव्या लागतील आणि यांना ऍडमिटही करावं लागेल. ए डॉक्टर. हा. अरे एवढं सगळं कुठे करताय. बरं करा की त्यापेक्षा तेच नाही. अरे तेच करतोय. काय तुमचं बरं करा की लवकर कळलं का. मी लगा म्हणून मी उडी उडीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन येत नव्हतो लगा. ए डॉक्टर आमची अण्णा एक नंबर आहे ती. त्यांची सगळी काम सुद्धा एक नंबर आहे ती. ठीक आहे. इथं तुमचं हॉस्पिटल जवळ होतं म्हणून इथं घेऊन आलोय आम्ही. तुमचं काय हे करायला लागेल ती करायला लागेल त्यापेक्षा लवकर बरं करा. कसं बोलताय डॉक्टर. मला चेक करा डॉक्टर लवकर मला सबमिट करा. हो 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 हा हा करतो 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 करतो. अरे अरे तुम्ही असे विचित्र आवाज काढू नका नाही तर लोकांना वाटेल दवाखान्यात कोणीतरी डुक्कर पकडतो. सिस्टर सिस्टर. येस सर. एक मिनिट एक मिनिट. एक मिनिट डॉक्टर. एक मिनिट. ही तुमच्या हॉस्पिटल मधली एक नंबरची नाचवतो का काय चिल. हो हो. काय बोलताय तुम्ही. एक नंबर काल पाहिजे तुला अण्णांसाठी एक नंबर नको. बस. अरे अण्णांना चालतोय ना दवाखाना चालते ना सिस्टर. अरे त्यांचं केवढं दुखू राहिलंय पाय ना तू. दीर्घ श्वास घ्या सोडा. डायरेक्ट नीट घेता अण्णा आपले. हान त्याला मनातलं केलं माझ्या. अच्छा काय होतंय डॉक्टर. आंबळ डॉक्टर. इकडे डॉक्टर. काय झालं. अण्णांचे ठोके वाढलेत. ऐगो काय झालं. हे मी अण्णांचे ठोके वाढलेत. ऐगो अण्णा तुमचे ठोके वाढलेत. सिस्टर सिस्टर यांच्यासाठी पटकन बेड रेडी करा आणि तिथे ओटू सिस्टीम चांगली ठेवा. डॉक्टर ओटू कशाला. ओटू हे बघा जे काय असेल ते ओ एक नंबर पाहिजे. हे बघा. नाही 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 तसलं काय नाही. अरे काय काय ओटू म्हणजे ऑक्सिजन. अरे असू द्या. ओ टू बी टू काय नको. अरे जी काय पाहिजे ती ओ वन एक नंबर. ओ वन म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन घबरे तू. हे मी दोन्ही सारखं राहतं. काय नाही ते यायला ऐकतच नाही. ए ओ टू ओवन ओवन दोन देतो. बस बघितलं का आता. यायला आधी नीट म्हणलं ओवन दे तर नाही नाही म्हणतोय आणि आता दम दिलं म्हणतोय दे तू म्हणून. यायला हे तुम्हाला काय खरं वाटायला काय. ऐक माझं. काय ऐक माझं. राहतंय ते उत्तर गपच. बस आता काय तिकडूला का कसलं भारी हॉस्पिटल होतं तिथं घुस म्हणलं तर इथं घुसलायचं. तुला लगा नको तिथं घुसायची सवय माकडा. तू कुठं घुसत होता. अरे मॅटर्निटी होम होत ते कुठं गेला असता म्हातार. नका रे. अरे हॉस्पिटल आहे. काय चालू आहे तुमचं. तुम्ही टोचा नाही इंजेक्शन. हे माणसं चाललं का चालू यार. ए सावते. ए काय हात लावायचा नाही. काय पडू. हात लावायचा नाही. करू दे हात लावायचा नाही. एक मिनिट. नाव काय तुझं. डॉक्टर राजपूत. मग शिंदे हॉस्पिटल कशाला नाव दिलंय. नाही शिंदे हॉस्पिटल. सोडा ऐका ऐका. शिंदे सरांचं हॉस्पिटल आहे. ते सिनियर डॉक्टर आहेत. ते मेन आहेत आणि मी त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजे ती एक नंबरचा इथे. हो हो हो. मग त्याच मी इथं बोलवा. अरे एक नंबरचा डॉक्टर इथं बोलवा. नाही येऊ शकत. नाही 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 नाही. एक नंबर डॉक्टर पाहिजे. अरे ते लंडनला गेलेत. कुठं मी जाऊ देगी बोलवा तिथनं. दोन दिवसांनी येणार आहेत ते. अरे दोन काय चार दिवस गेले तरी चालतली. पण तो एक नंबर डॉक्टर पाहिजे. तुमचं अरे राग सावडायला बोलतो का त्यांना. पटकन माझा इलाज करा. मला तारत होते. अण्णा अण्णा अण्णा. थांब ना. आमचा एक नंबरचा कार्यकर्ता चेक करतोय ना. थांब अण्णा. काय झालंय. मी सावते बन अण्णा गेले आपल्याला सोडून. काय अण्णा भाई एक नंबर न सांगता निघून गेले यार. एक नंबर सोडून गेले आपल्याला फक्त खाली. काय करशील आता. हे मी
आता लगा अन्नच नाही एक नंबर ॲम्ब्युलन्सच मागू 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 सावत्या आपण आणा ना एक नंबर चंदनाची लाकडं मागू सावत्या अरे ते मर्दे मी तर चंदनाची तिरडी बनवेन एक नंबर वाली मग नेल वाचत कस चालेल मी तर आपल्या एरियात अण्णांचा एक नंबर पुतळा बांधतोय अरे अरे काय करताय अरे ते जिवंत आहेत तुम्ही तिकडे जा जा तिकडे सावत्या अण्णा जिवंत आहे तुमच्या अकलेचा सिटी स्कॅन केला पाहिजे एक नंबर जिवंत आहे अण्णा जिवंत आहे थांबा तिकडे तुमच्या एक नंबर मुळे मेला असता माणूस नाही नाही मस्त आहे अण्णा मस्त अण्णा अण्णा शांत राहा शांत राहा थांबा इंजेक्शन द्यायचे आधीच पाय वर केला बरं 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 थोडा असं करा पाय हा हा थांब तिकडे बघा तिकडे तिकडे बघा तुमचा अफगाणी घोडा तिकडे पळतोय टुकडुक 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 दिलं दिलं काय नाही काय नाही काय नाही काय नाही पेन किलरचं इंजेक्शन दिलेले आता थोडं बरं वाटेल तुम्हाला येऊ नका अण्णा चला 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 आता ऍडमिट चला चला अण्णा चला घ्या मध्ये आता व्यवस्थित न्या बरं का चला चला हो 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 चप्पल काय करताय तुम्ही अरे चप्पल अण्णा माझ्या जवळ पसायला येऊ दे नका नाही एक नंबर दोन नंबर बंद करून टाका साल्यांच डॉक्टर चला चला डॉक्टर थर्मामीटर यांच्या तोंडात कॉम अरे हो पार पारा गिळा लावाय शांत शांत बर का कशाला या वयात घोड्यावर चढायचं बघूया हा सरसी कशी दाद देत आहेत सई धमाल परफॉर्मन्स होता सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेली कामं उत्तम केली अरुणदादा मस्त आणि मला खूप आवडलं की आपल्या तरुणाईचा एक मोठा वर्ग असा मला बघायला मिळतो आजूबाजूलाही आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांचं अज्ञान आणि त्यांचा आंधळा विश्वास विनोदातून असं मांडणं हे खूप इंटरेस्टिंग पद्धत होती मजा आली मस्त परफॉर्मन्स थँक्यू गाईज